जय महाराष्ट्रनं उठवला आवाज आणि मिळाला न्याय. बीडचे शेतकरी दत्ता मोरेंना जय महाराष्ट्रच्या बातमीमुळे न्याय मिळालाय. मोरेंची जमीन हडपू पाहणाऱ्या खासगी सावकाराची चौकशी होणार आहे. तसंच या सावकारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. दत्ता मोरेंच्या उपोषणाची बातमी जय महाराष्ट्रनं दाखवली होती. आपल्या न्यायासाठी दत्ता मोरे सहकुटुंब उपोषणाला बसले होते. दत्ता मोरेंनी खासगी सावकाराकडे जमीन गहाण ठेवून 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची सर्व रक्कम व्याजासहित परत करूनही सावकार जमीन परत करत नाही आहेत. त्यामुळे अखेर न्यायासाठी शेतकऱ्यानं सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा पर्याय अवलंबला होता.